नमस्कार, या बायोलॉजीच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या वेळेस आपण फंक्शन्स ऑफ डीएनएमध्ये डीएनए रेप्लिकेशन हा भाग पाहिला. डीएनए रेप्लिकेशन इज अ सेमी कॉन्झर्वेटिव्ह टाईप. सेमी कॉन्झर्वेटिव्ह टाईपचं डीएनए रेप्लिकेशन हे युकॅरियोटिक सेलमध्ये होतं. म्हणजे डीएनए काय करतो, आपल्यासारखा दुसरा डीएनए सिंथेसाइज करतो. हे एक डीएनएचं काम आहे. दुसरं कॅरेक्टर कंट्रोल करणे हे कसं केलं जातं, तर प्रोटीन सिंथेसिसने केलं जातं. दुसरं फंक्शन आहे डीएनएचं, प्रोटीन सिंथेसिस. आता टुडे वी हॅव टू स्टडी द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल. दे सर्व ॲज अ स्ट्रक्चरल कॉम्पोनंट, एन्झाईम अँड हार्मोन्स. प्रोटीन्स हा काय आहे, महत्त्वाचा बायोमॉलिक्युल, जैविक रेणू आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं, स्ट्रक्चर, रचना, सेलची रचना आहे, शरीराची रचना ही त्याच्यामुळं निर्माण होते. एन्झाईम्स, वेगवेगळे जे एन्झाईम्स आहेत शरीरामध्ये, ते एन्झाईम्स कॅटालिस्ट आहे, ते तयार होतात. हार्मोन, संप्रेरके आणि उत्प्रेरके हे त्याच्यामुळं काय होतात, प्रोटीनपासून तयार झालेली असतात. द सेल नीड टू सिंथेसाइज न्यू प्रोटीन मॉलिक्युल्स. प्रत्येक सेलला काय आहे, नवीन प्रोटीन मॉलिक्युल निर्मिती करण्याची गरज असते. द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस इन्क्लूड्स ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. प्रोटीन सिंथेसिस प्रोसेसमध्ये काय येतं, तर ट्रान्सक्रिप्शन, कुठलं प्रोटीन निर्माण करायचं आहे, आणि ट्रान्सलेशन, ते काय केलं जातं, ट्रान्सलेट, म्हणजे ती इन्फॉर्मेशन आहे ते डी एन एवरनं कोडेड फॉर्ममध्ये रूपात mRNAवरती जाते. mRNA न्यूक्लियसच्या बाहेर जातो आणि बाहेर जाऊन त्या पद्धतीनं काय तयार करतो, प्रोटीन तयार करतो. म्हणजे पहा, एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण काय करतो, आर्किटेक्टकडून डिझाईन तयार करून घेतो आणि त्या डिझाईनची कॉपी घेऊन जातो आपण बिल्डरकडे जातो आणि तो बिल्डर काय करतो, त्या डिझाईनप्रमाणे काय करतो, बांधकाम करून देतो. बरोबर आहे. अशा पद्धतीने हे प्रोटीन सिंथेसिस होते, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. द प्रोसेस ऑफ कॉपिंग ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन स्ट्रँड ऑफ डीएनए इनटू अ सिंगल स्ट्रँडेड आरएनए ट्रान्सक्रिप्ट इज टर्म ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. काय आहे ह्या ठिकाणी, की डीएनए स्ट्रँड आहे तो टेम्पलेट म्हणून वापरला जातो आणि त्याच्यावरती काय होतो, आरएनए ट्रान्सक्रिप्ट केला जातो, आरएनए सिंथेसाइज केला जातो आणि मग पुन्हा तो काय केला जातो, ट्रान्सक्रिप्शन इज टर्म ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. ड्युरिंग धिस प्रोसेस सिंथेसिस ऑफ कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड ऑफ आरएनए टेक्स प्लेस. आणि त्यानुसार काय केला जातो, आरएनए सिंथेसाइज केला जातो. एक्सेप्ट दॅट द अडेनिन नायट्रोजन बेस विथ द युरॅसिल बेस इन्स्टेड ऑफ थायमिन. काय आहे, अडेनिन बरोबर डीएनएमध्ये काय असतो, तर थायमिन जोडलेला असतो. त्याच्याऐवजी प्रोटीन तयार होताना, डीएनएवरती प्रोटीन, अपोजिट प्रोटीन तयार होताना काय होतं, युरॅसिल. म्हणजे समजा या डीएनएवरती काय असेल, सिक्वेन्स क्रम जो नायट्रोजिनस बेस पेअरचा आहे, अडेनिन आहे, तर समोर mRNA दुसऱ्या स्टँडवरती काय असणार आहे, अडेनिनच्या समोर थायमिन असणार आहे. तसा नवीन mRNA तयार होईल, अडेनिनच्या समोर काय होईल, युरॅसिल तयार होईल. इकडं सायटोसिन आहेत, दुसऱ्या स्टँडवरती काय असेल, गॉनिन असेल. तशा पद्धतीने mRNAवरती गॉनिन तयार होईल. तिसरा सायटोसिन आहे, सायटोसिनच्या समोरच्या स्टँडवरती काय असणार आहे, गॉनिन असणार आहे. सायटोसिनच्या समोर mRNAवरती काय होईल, गॉनिन तयार होईल. इकडे डीएनएवरती थायमिन आहे, mRNAवर दुसऱ्या स्टँडवरती अडेनिन असणार आहे. तिथं अडेनिन हा नायट्रोजिनस बेस पेअर असणार आहे. म्हणजे इथं फक्त थायमिन या नायट्रोजिन डीएनएमध्ये हा थायमिन नायट्रोजिनस बेस असतो, आरएनएमध्ये थायमिन नसतो. त्याच्याऐवजी कोण असतं, युरॅसिल. थायमिनच्या ऐवजी कोण घ्यायचं, युरॅसिल घ्यायचं. एवढं लक्षात ठेवा. आरएनएवरती डीएनएमध्ये थायमिन असतो पण आरएनएमध्ये कुठंही थायमिन नसतो. त्याच्याऐवजी कोण असतं, युरॅसिल असतो. सेंट्रल डोमा, डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्यूल गिव राइज टू द mRNA विच ॲक्ट्स ॲज अ मेसेंजर टू प्रोग्राम द सिंथेसिस ऑफ अ पॉलीपेप्टाइड चेन. काय आहे, डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्यूल आहे तो काय करतो, mRNA सिंथेसाइज करतो. डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्यूल गिव राइज टू द mRNA विच ॲक्ट्स ॲज अ मेसेंजर टू अ प्रोग्राम टू सिंथेसाइज द पॉलीपेप्टाइड चेन. कुठली प्रोटीन सिंथेसाइज करायचं आहे याचा संदेश डीएनएकडून कोण घेऊन येतं, तर mRNA घेऊन येतो. धिस टाईप ऑफ युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम डीएनए टू आरएनए टू प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन ऑर प्रोटीन सिंथेसिस इज रेफर्ड ॲज अ सेंट्रल डोमा. आणि ही जी कृती आहे, सेंट्रल डोमा. सेंट्रल डोमा म्हणजे काय, तर डीएनएकडून
आरएनए कडे मेसेज ट्रान्सफर केली जातो, संदेश ट्रान्सफर केला जातो की हा या प्रकारचा काय करायचा, या अमायनोसिडच्या सिक्वेन्सनं काय करायचं आहे, प्रोटीन तयार करायचं आहे. ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात, सेंट्रल डोमा. धिस टाईप ऑफ युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम डीएनए टू आरएनए टू प्रोटीन इज रेफर्ड ॲज सेंट्रल डोमा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. इट वॉज पॉस्युलेटेड बाय यफ एच सी क्रिक इन 1958. एफ एस सी क्रिक यांनी 1958 साली हे काय केलं, एक्सप्लेन केलेलं आहे. तर हा डीएनए असतो, डीएनएनुसार काय केला जातो, एमआरएनए तयार केला जातो. अपोजिट नायट्रोजिनस बेस त्याच्यावरती तयार होतात आणि एमआरएनए तयार होतो. ह्या प्रोसेसला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. तर एमआरएनए काय करतो, त्या पद्धतीनं काय होतो, प्रोटीन तयार करून घेतो, म्हणजे ट्रान्सलेट करून घेतो, ट्रान्सलेशन करून घेतो. याला ह्या प्रोसेसला म्हणायचं ट्रान्सलेशन. द प्रेझेंट कन्सेप्ट ऑफ सेंट्रल डोमा इन रिट्रोव्हायरसेस ऑर रिबोव्हायरसेस इज गिवन बाय टेमिन. काय ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात, तर सेंट्रल डोमाची, तर रिबोव्हायरस इज गिवन बाय टेमिन. टेमिन नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, ह्या रिट्रोव्हायरस आणि रिबोव्हायरसमध्ये काय केलेलं आहे, त्यांनी ही प्रोसेस कशी होते ती दाखवून दिलेली 1970 साली. अँड बाल्टीमोर इन 1970. आणि बाल्टीमोरनी सुद्धा, ह्या शास्त्रज्ञांनी सुद्धा ही प्रोसेस काय केलेली एक्सप्लेन केलेली आहे. तर डीएनए टू एमआरएनए, एमआरएनए टू पॉलीपेप्टाइड. डीएनए टू एमआरएनए तयार होतं म्हणजे ट्रान्सक्रिप्शन होतं, आणि एमआरएनए टू पॉलीपेप्टाइड तयार होतं, ट्रान्सलेशन तयार होतं. ह्या प्रोसेसला काय म्हणायचं, ही प्रोसेस. आणि एमआरएनएकडून डीएनएकडे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन होतं. तर अशा पद्धतीचा भाग आहे. त्यानंतरचा भाग आहे, अकॉर्डिंगली एन्झाईम आरएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज सिंथेसायझेस डीएनए फ्रॉम आरएनए. काय आहे, अकॉर्डिंग टू एन्झाईम आरएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज सिंथेसाइज डीएनए फ्रॉम आरएनए. काय, आरएनए पासून सिंथेसाइज होतो, डीएनए पासून तयार होतो. ही प्रोसेस आहे त्याला काय म्हटलेलं आहे, ट्रान्सक्रिप्शन. आता ट्रान्सक्रिप्शन कसं होतं पा, ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन इन्फॉर्मेशन ऑफ ओनली वन स्ट्रँड ऑफ डीएनए इज कॉपीड इनटू आरएनए. काय आहे, ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय केलं जातं, तर डीएनएचं आरएनएमध्ये रूपांतर केलं, डीएनएवरून त्याच्यानुसार काय केला जातो, आरएनए सिंथेसाइज केला जातो. धिस स्ट्रँड ऑफ डीएनए ॲक्ट्स ॲज अ टेम्पलेट. आणि हा डीएनए स्ट्रँड हा काय, टेम्पलेट म्हणून वापरला जातो. म्हणजे साचा म्हणून आपण गणपतीचे भाग तयार केला जातो, किंवा गणपती तयार केला जातो, तर साचा मॉडेल वापरला जातं, मोल्ड साचा वापरला जातो. त्यात काय केलं जातं, प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा चिखल भरून काय होतं, आकार दिला जातो. तसा डीएनएवरती डीएनए ठरवतो की कसा आरएनए तयार करायचा तो, त्याचे नायट्रोजिनस बेस पेअर कोणते असणार हे डीएनए ठरवतो. एन्झाईम आरएनए पॉलिमरेज कॅटालाइज द फॉर्मेशन ऑफ आरएनए ट्रान्सक्रिप्शन. काय, एन्झाईम आरएनए पॉलिमरेज नावाचं एन्झाईम कॅटालाइज करतो द फॉर्मेशन ऑफ आरएनए ट्रान्सक्रिप्शन, आरएनए ट्रान्सक्रिप्शन करतो. डीएनए इज लोकेटेड इन द न्यूक्लियॉइड ऑफ द प्रोकॅरियॉट्स अँड इन न्यूक्लियस ऑफ युकॅरियॉट्स. डीएनए काय आहे, डीएनए लोकेटेड इन अ न्यूक्लियॉइड ऑफ द प्रोकॅरियॉट्स. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये डीएनए काय करतो, न्यूक्लियॉइड्स, डीएनए न्यूक्लियॉइडमध्ये डीएनए असतो. इन न्यूक्लियस ऑफ युकॅरियॉट्स, आणि युकॅरियोटिक सेलमध्ये, डबल मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनिलीजमध्ये डीएनए असतो. डीएनए ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस इन न्यूक्लियस इन युकॅरियॉट्स फेअर ॲज ट्रान्सलेशन ऑकर्स इन सायटोप्लाझम. काय म्हटलेलं आहे, डीएनए ट्रान्सक्रिप्शन कुठं होतं, न्यूक्लियसमध्ये होतं, आणि ट्रान्सलेशन नवीन प्रोटीन तयार करण्याची क्रिया कुठं होते, पेशीद्रव्यामध्ये होते. म्हणजे एमआरएनए डीएनए जवळ न्यूक्लियसमध्ये तयार होतो, आणि त्या न्यूक्लियर पोअरमधून बाहेर येतो पेशीद्रव्यामध्ये, आणि तो तिथं काय करतो, प्रोटीन तयार करतो. डीएनए ट्रान्सफर्स इन्फॉर्मेशन टू एमआरएनए. डीएनए काय करतो, आपल्याकडची माहिती, कुठला प्रोटीन तयार करायचा आहे, कसा, कुठल्या सिक्वेन्स, अमायनो ऍसिडचे सिक्वेन्स असले पाहिजेत, ही काय करतो, एमआरएनएवरती ट्रान्सफर करतो. विच देन मूव्स टू द रायबोसोम्स. विच त्यानंतर तो काय करतो, रायबोसोमवर ट्रान्सफर करतो.
ट्रांसक्रिप्शन ऑकर्स इन द न्यूक्लियस ड्यूरिंग जी वन अँड जी टू फेज. ही प्रोसेस जी आहे ती कधी होते, तर जी वन आणि जी टू फेज आहे, ग्रोथ फेज वन अँड ग्रोथ फेज टू ऑफ सेल सायकल. सेल सायकलच्या जी वन आणि जी टू फेजमध्ये काय होतं, ही प्रोसेस होते. डी एन ए हॅज प्रमोटर अँड टर्मिनेटर साईट. डी एन एवरती काय आहे, प्रमोटर साईट असते आणि टर्मिनेटर म्हणजे ओरिजिन साईट आणि शेवट कुठं होणार हा तिचं काय असतो, ठिकाण ठरलेलं असतं. तर प्रमोटर म्हणजे इनिशिएशन, ओरिजिन पॉईंट आणि टर्मिनेशन पॉईंट शेवट होणार आहे. ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट्स ॲट प्रमोटर साईट अँड स्टॉप्स ॲट टर्मिनेटर साईट. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस काय होते की ट्रान्सक्रिप्शन कुठं होते, प्रमोटर साईटला होते आणि शेवट कुठं होतं, टर्मिनेटर साईटला होतो. ॲक्च्युली द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन इन द बोथ प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स इन्व्हॉल्व थ्री स्टेजेस. काय ही प्रोसेस काय होते, तीन स्टेजेसमध्ये होतं, इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. आणि ही जी ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आहे ती कशी तीन स्टेजमध्ये होते, इनिशिएशन म्हणजे सुरुवात होणे, इलॉंगेशन म्हणजे तिची सुरुवात झाली की लांबट निर्माण होणे म्हणजे ते त्या एमआरएनएची लेंथ वाढणे, आणि शेवट त्याचा टर्मिनेशन. अशा पद्धतीनं काय होतं हे डी एन ए ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होते.